होम मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज पुन्हा एकदा वास्तुशास्त्र विषयक माहिती देण्यासाठी आपल्यावर हो आहेत वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर सर तुमचं शो मध्ये स्वागत सर गेल्या काही एपिसोड्स पासून आपण हे जाणून घेतोय तुम्ही रामायणाचे महाभारताचे दाखले देत आहे अगदी शिवकालातही तुम्ही काय घडलं का ते आम्हाला सांगितलं बरोबर मध्यंतरीच्या काळात हे वास्तुशास्त्र कुठेतरी लुप्त झालं असं वाटतंय कारण इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं तर मला असं विचारायचं की इंग्रज सुद्धा वास्तुशास्त्र मानत होते म्हणून तर त्यांनी राज्य केलं ना म्हणजे शंभर टक्के आपण काय केलं माहिती का आपल्याकडे जे शास्त्र होतं वास्तुशास्त्र त्याला आपण धर्मात टाकलं का तर आपण धर्माचरण करणारी लोक होतो पण त्या धर्माचा एवढा अवडंबर केला गेला की शास्त्राला फाटा बसला आणि व्यक्ती सापेक्षता वाढायला लागली त्यामुळे हळूहळू काय झालं की वास्तुशास्त्र कालबाह्य होऊन नको ती कर्मकांड पेव फुटायला लागलं आणि त्याच्यामुळे वास्तुशास्त्राच्या मूळ मुद्द्यालाच बगल बसली आणि नको त्या गोष्टी नको ते लोक प्रवाहात यायला लागले आणि कर्मकांड आणि लुटा लुटी वाढली बरोबर पण इंग्रजांच्या बाबतीत पहा ब्रिटिशांच्या किंवा अमेरिकन लोकांच्या बाबतीत पहा तर ते जरी कितीही प्रॅक्टिकल असले किंवा किती जरी ते शोध लावत असले तरी त्यांचा मूळ जो बेस आहे तो बेसच मुळामध्ये धार्मिकतेच mm -hmm. आहे म्हणजे अगदी तुम्ही एखादा डॉलर बघितला तर त्या डॉलरवरती स्पष्टपणे लिहिलेलं असतं इन द नेम ऑफ गॉड वी ट्रस्ट तुम्ही कोणताही डॉलर पहा त्या डॉलरवर स्पष्टपणे लिहिलेलं असतं इन द नेम ऑफ गॉड वी ट्रस्ट किंवा एखादं प्रचंड मोठं यान ते एखाद्या ग्रहावरती उतरवतात आम्ही म्हणतो बघा मंगळावरती यान उतरलं मंगळ काही काम करत नाही तुम्ही मंगळाचे दाखले देता पण ज्यावेळेस मंगळावरती ते यान उतरवतात किंवा चंद्रावरती ते यान उतरवतात तेव्हा यान जेव्हा उड्डाण होतं किंवा उतरतं तेव्हा ते थँक ते थे गॉड म्हणतात आणि परमेश्वराची प्रार्थना करतात कोणतंही महत्वाचं काम करण्यापूर्वी परमेश्वराची प्रार्थना मग वैज्ञानिक असली तरी देवाची प्रार्थना करून ते वैज्ञानिक काम केलं जातं बरोबर मी <name> आता मध्यंतरी युरोपियन कंट्रीजमध्ये वास्तुशास्त्राच्या ह्या प्रचार प्रसारा निमित्त गेलो जो तुला आश्चर्य वाटेल की त्या ठिकाणी मी जेवढी म्हणून महत्वाची ठिकाणं पाहिली त्यामध्ये शंभर टक्के वास्तुशास्त्राचा अंमल होता त्या प्रत्येक युरोपियन कंट्रीजच्या प्रत्येक म्हणजे म्हणजे इटली असेल किंवा अन्य व्हेनिस असेल त्या ठिकाणी एक स्क्वेअर असतो मोठाच्या मोठा स्क्वेअर हा स्क्वेअर जर नीट पाहिला आपण सॅटेलाइट थ्रू तर तो संपूर्ण शहराच्या मधोमध असतो बरोबर याचाच अर्थ ब्रह्मा वास्तु त्यांनी ओपन ठेवली हेच आपले शास्त्रकार सांगतात जो पिसाचा झुकता मनोर आहे किंवा अन्य त्यांची जी गिरजाघरं पाहिली मोठमोठी जी गिरजाघरं आहेत त्याला एक घड्याळासाठी एक टॉवर असतो उंचच्या उंच तो, तो टॉवर प्रत्येक ठिकाणी नैऋत्येला असं कसं होऊ शकतं चर्चचं तोंड कुठल्याही दिशेला असलं तरी त्याचा टॉवर मात्र नैऋत्यला पारंपरिक वास्तुशास्त्र किंवा जगभरामध्ये वापरलं जाणारं वास्तुशास्त्र हेच सांगतं की नैऋत्य कोपरा जोड असावा दुसरी गोष्ट तू जर का ब्रिटिश काळीन आताच्या आपल्या भारतातल्या वास्तू बघशील तर तुला एक फार मोठी गंमत दिसेल की त्या खूप उंच आहेत हो म्हणजे इतक्या हाईट ज्या असतात त्या इतक्या उंचीच्या असतात आणि आपले आजकालचे जे काही आर्किटेक्ट असतात ते म्हणतात की स्पेस मेक्स ब्युटी म्हणजे जी स्पेस असते ती सौंदर्यामध्ये वाढ निर्माण करते तर वास्तुशास्त्र हे सांगतं की जेवढी घराची उंची तेवढी माणसाच्या मनाची आणि विचाराची उंची सुद्धा वाढते त्याचबरोबर तुला आश्चर्य वाटेल की एवढ्या मोठ्या पोकळीमध्ये आप तेज वायू आकाश या सर्व पंच महाभूतांचा प्रॉपर प्रचार त्या प्रसार होईल किंवा त्याच्यामध्ये ते दे दे मिक्स होतील आणि त्याचा उपयोग त्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसाला होईल मला सांग एखादं कोंदट असेल त्या ठिकाणी बस आणि एखादं प्रशस्त असेल त्या ठिकाणी बस मनाला कसा आनंद होईल प्रशस्त ठिकाणीचा आनंद होईल ही विचाराची उंची आणि उगच ते धर्मात फालतू सारखे अडकले नाहीत की आपण जे धर्म कर्मकांडांची का, जी बाऊ करून बसलोय आणि आपण प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी घाबरून जातो तसं ते नाही त्यांनी त्याच्या कार्यकारण भाव पाहिला माझं हेच म्हणणं आहे आज की वास्तुशास्त्राला तुम्ही सायंटिफिक पद्धतीने घ्या त्याच्या मागचा कार्यकारण भाव घ्या त्याच्या कर्मकांडा मागे आणि भीती त्याच्यातून वाटून घ्यायचं काही कारण नाही बऱ्याच लोकांना घाबरून सोडण्याचा प्रकार वाटतो आणि म्हणून मध्यंतरीच्या काळात लुप्त झालेला कारणीभूत हेच आहे की ज्या वेळेस एखादा देश नष्ट करायचा असतो त्यावेळेस त्या, त्या देशाची संस्कृती नष्ट केली जाते पहिली आणि म्हणून आपले जे जुने ग्रंथ आपला इतिहास आपल्या इतिहासामध्ये घडलेले जे हिरोज होते त्या हिरोजचं लिहिलेलं काही जे काय होतं ते या लोकांनी जाळून टाकलं इंग्रजांनी नष्ट केलं मोगलांनी नष्ट केलं का तर हे नष्ट केलं म्हणजे पुढे सगळी संस्कृती नष्ट होती संस्कृती नष्ट झाली की देश नष्ट होतो मध्यंतरीच्या काळामध्ये एवढी आक्रमण झाली किंवा इंग्रजांनी जेव्हा राज्य केली तिथं खायची मारामार होती तिथं शास्त्र कोण पाळणार आणि तुला माहिती आहे अर्चना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मध्यंतरीचा काळ म्हणजे साधारणपणे एकोणीशे सतरा अठरा नंतरचा आपण जर का एकोणीशे पन्नास पर्यंतचा काळ बघितला तर त्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये समजा पाच सहा भाऊ एकत्र राहत आहेत त्यातली एखादी बाई जर विधवा असेल तर तिला बाकीचे सगळे सांभाळून घ्यायचे त्याच्यामुळे येणारी कुटुंबाची जी सुखदुःख होती ती विभागली जायची आता काय होतंय लग्न झाला की वेगळं बिबला आणि बिबली नवरा आणि बायको <laughs> मध्ये नको आणि त्याच्यामुळं ती दुःख सीमित झाली म्हणजे ती त्यांच्यापुरती मर्यादित झाली पूर्वी कसं ते घर संपूर्ण सहन करायचं आज अशी परिस्थिती झाली की या वेगळेपणामुळे आणि मध्यंतरीच्या काळात लुप्त झालं कारण ते एकमेकांना सांभाळून घेत होते त्याचा वापर आणि तरी सुद्धा जर आपण बघितलं ना की एकोणीसशे तीस नंतर साधारणपणे एकोणीशे ऐंशी पर्यंतच्या वास्तू त्यातल्या बऱ्याचशे जुने वाडे आहेत पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात जो प्रचार झाला तो आता या साधारणपणे वीस तीस वर्षामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो बरोबर सर आपल्याला पहिला कॉल आला अविनाश सुतार बोलतायत बोरिवलीहून बोला तुमचा प्रश्न विचाराव्या मजल्यावर राहतो आमची सगळ्यांची घर एक सारखी आहे त्याचे परिणाम भिन्न आहेत असं आहे म्हणजे म्हणजे मला असं वाटतंय की ते अकराव्या मजल्यावर राहतात आणि ते ज्या लाईनला राहतात त्या लाईनला त्यांच्यासारखीच घर एखाद्याचं टेरेस असेल एखाद्याची खिडकी असेल असं आणि त्यांचं असं म्हणणं की सगळ्यांना त्याची फळं वेगवेगळी का मिळतात प्रश्न खूपच गमतशीर आणि छान आहे मुळामध्ये वास्तुशास्त्र हे कर्मसापेक्षा आम्ही मानतो बरोबर म्हणजे कोणतंही शास्त्र वास्तुशास्त्र असू द्या ज्योतिषशास्त्र असू द्या किंवा माणसाचं जीवन असेल ते कर्मविपाक सिद्धांतावर अवलंबून आहे आता कर्मविपाक सिद्धांत काय तर तुम्ही जे कराल ते पावाल बरोबर युअर नेचर इज युअर फ्युचर तुम्ही जसे आहात तसा निसर्ग तुम्हाला स्वीकारत असतो आरशापुढे तुम्ही तोंड वाकडं केलं तर तुम्हाला तोंड वाकडं दिसणार आहे म्हणजे तुम्ही जे पेरता भगवान येशू ख्रिस्तांच्या बायबल मधलं वाक्य आहे संपूर्ण बायबल मध्ये तुम्ही एक शेवटचं वाक्य एक आहे जे पेराल ते उगवेल बरोबर त्यामुळे मी शंभर टक्के वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधलेलं आहे आणि मी अनेकांच्या जर मानामुंडे मुरगळल्या असतील अनेकांना तळतळ दिले असतील आणि जर मी अनेकांचे खून पाडले असतील आणि मी, मी स्वार्थीपणा करून जर मी वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तू बांधली असेल रचना तर मला त्याचा कसा इफेक्ट होईल ह्याची नाही हा म्हणजे काय तर वास्तू ही भौगोलिक स्थितीने तुमच्या पाठीमाग राहतेच पण त्याबरोबर तुमचे कर्म सुद्धा तितकेच महत्वाचे असतात म्हणजे वास्तुशास्त्र ग्रहगोलशास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि कर्म सिद्धांत म्हणजे विपाक सिद्धांत या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच माणसाला त्या ते वास्तूचा इफेक्ट होत असतो त्यामुळे ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की सगळ्यात वरती अकराव्या मजल्यावर राहणारा हा माणूस जर धार्मिक कामं किंवा हा जर स्वभावानी चांगला असेल वेळ पडायला लोकांना उपयोगी पडत असेल घेतलेली कामं प्रामाणिकपणे करत असेल तर याला ती वास्तू त्याचे कर्म सपोर्ट करतील त्यामुळे वास्तूनी सपोर्ट केला नाही तरी ज्याप्रमाणे बँकेत बॅलन्स असतो ना की पैसे जवळ नसले बँकेत असले तरी आपण सुखाने जगू शकतो तशाच पद्धतीने आपल्या शरीराचा किंवा आपल्या पावित्र्याचा बॅलन्स किंवा आपल्या कर्माचा बॅलन्स असणं गरजेचं आहे पण ज्या वेळेस वास्तूच्या अपोजिट वास्तू असते तेव्हा ती वास्तू तो बॅलन्स संपवायला लागते आणि okay. म्हणून वास्तुशास्त्राप्रमाणे जर वास्तू असेल तर तो बॅलन्स पण राहतो आणि वास्तू पण सपोर्ट करते माणसाचं जीवन सुरळीत होत हा। त्यामुळे हाच प्रश्न आहे की जो जसा वागेल त्याचं फळ त्याला तसं मिळेल नाशिकहून आपल्याला आणखीन एक फोन आलाय सुजाता माळी बोलतात आपल्याशी बोला तुमचा प्रश्न विचारा हॅलो नमस्कार मी सुजाता माळी बोलते नाशिकहून मी वाणी आहे आमच्याच घराच्या नैऋत्य भागाला सासऱ्यांना दफन केले आहे त्यांच्या पत्नीची आणि बहिणीची इच्छा आहे की त्यांच्या बाजूला दफन करण्याची तर काय करावं बापरे तू पाहिलंच काय गंमत केली यांनी यांनी काय केलंय की यांनी यांचे सासरे वारल्यानंतर यांच्या प्लॉटच्या हद्दीत नैऋत्य कोपऱ्यात त्यांना दफन केलंय लिंगायत वाणी समाजाचे असल्यामुळं हसावा कराडावा कळत नाही अशा गोष्टींना हे खूपच म्हणजे विचित्र काम आहे प्रेत येणे मी स्मशानात दफन केलं जात किंवा दहन केलं जात आता यांच्याकडे दफन करण्याची पद्धत आहे आता गमत त्याच्या पुढची हाईट म्हणजे असे की त्यांनी आता सांगितलं की त्यांच्या सासूला आणि त्यांच्या बहिणीलाही त्यांच्या शेजारी मेल्यानंतर दफन करावं अशी त्यांची इच्छा आहे अरे ना घर ते घर आहे तो बंगला आहे का दफनभूमी आहे हाच प्रश्न पडतो चूक आहे हे शंभर टक्के चूक आहे याच्यामुळं तुमच्या मला सांग की जेव्हा प्रेत दफन केलं जातं एखादा माणूस खूप आजारी रोगी आहे आणि त्याला दफन केलंय समजा तर त्या जेव्हा त्याचं विघटन होतं तेव्हा त्या मातीमध्ये ते गुंडर्म पसरत नाहीत का अगदी अगदी बरोबर आता घराच्याच आवारामध्ये आता घर काय यांचं मोठं नसणार आहे समजा एक पाच दहा गुंठ्याच्या प्लॉटमध्ये जर का यांनी नैऋत्य कोपऱ्यात जो मास्टर कॉर्नर आहे त्याच ठिकाणी जर प्रेत जर पुरलं असेल तर त्याचे दुष्परिणाम निश्चित आहेत त्या घरामध्ये माणसरायची नाहीत अशी परिस्थिती आहे आणि भीती वाटण्यासारखं काम आहे तर त्या शास्त्र रुकुम त्यांच्या धर्म मानदंडांना विचारून त्यांनी योग्य ठिकाणी त्या बरोबर ते काढता येत असेल तर काढून किंवा त्याच्यावरती काय प्रक्रिया करते पण आता मात्र ती वास्तू शंभर टक्के दूषित झालेली आणि त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या बहिणीला जर का त्या ठिकाणी पुन्हा दफन करावं असं वाटतंय तर ते, ते एकदम चुकीचं आहे नको तिथे नको त्या भावना निर्माण करणं गोष्ट हे करणं चुकीचं आहे याच्यामुळे त्या वास्तूवरती दुर्गामी वाईट परिणाम होऊ शकतात ओके okay. सर तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली तसंच आता जो प्रश्न आला त्याचं एवढं छान उत्तर तुम्ही दिलं त्याबद्दल खरंच धन्यवाद जर तुम्हाला या शो मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला फक्त एक एस एम एस पाठवा त्यासाठी टाईप करा ई एन क्यू स्पेस तुमचं नाव पत्ता फोन नंबर घर कुठे हवाय ते ठिकाण आणि अर्थात तुमचं बजेटही ही माहिती आम्हाला कळवा नाईन डबल एट वन सेव्हन नाईन डबल एट वन सेवन या नंबर वॉर्म ऑनलाईनही उपलब्ध आहे डब्ल्यू 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 डॉट ई सकाळ डॉट कॉम आणि डब्ल्यू 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 डॉट साम टी व्ही डॉट कॉम या वेबसाईट वरून फॉर्म डाऊनलोड करा तसंच ड्रीम होम ॲट साम टी व्ही डॉट कॉम या ईमेल आय डीवर वर फॉर्म भरून ईमेल करा या शोमधून आम्ही तुमच्यासाठी दररोज वेगवेगळ्या विषयातले एक्सपर्ट्स घेऊन येतोय या शोमध्ये पहिल्या एकवीस लकी कॉलर्सना आमच्या एक्सपर्ट्सकडून मिळणार आहे मोफत सल्ला त्यासाठी तुम्हाला रोज आमचा हा शो न चुकता पाहायचे आहे आणि आमच्या एक्सपर्ट्सना या शो दरम्यान फोन करायचे आहे त्यासाठी आमचा हा फोन नंबर आहे इथे घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेकनंतर पाहूया नमस्कार या सगळ्यांचं माझ्या या छानच्या छोट्याशा घरात मनःपूर्वक स्वागत